आपल्यासोबत बोलण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ आणि आता भाजपचे उमेदवार उज्ज्वल निकम सर आहेत. सर, काय सांगाल, आज बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी आलेल्या आहात, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या इथे गेला होतात, काय भावना आहे नेमकी? आता भाजपचे उमेदवार आहात, लोकसभेच्या रिंगणात उतरलेत, काय पहिली भावना? माझ्या आयुष्यात ज्या काही शक्तीस्थळ मी मानत होतो त्यातलं कैलासवासी हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला मी अभिवादन करण्याकरता आलो, जेणेकरून न्यायालयाच्या आखाड्यात मी समाजातील जे गुन्हेगार होतो त्यांच्याशी तर लढत होतोच, परंतु बाळासाहेबांना जो माझा गुण आवडला आणि मला जो त्यांचा गुण आवडला होता, कारण 1993 बॉम्बस्फोटानंतर माझ्या आणि बाळासाहेबांच्या अनेक वेळा चर्चा झाली होती, काही वेळाला मी बाळासाहेबांच्या मताशी मतभेद दाखवले. बाळासाहेबांनी अत्यंत खिलाडू वृत्तीने सुरुवातीला बाळासाहेबांचा स्वभाव ते रागावलेत नाही, पण मी त्यांना बाजू पटवून देऊ शकलो. कालांतराने मला मध्येच फोन करायचे, वृत्तपत्रात काही बातमी वाचली, किती बातमी वाचल्यानंतर बाळासाहेबांचा मला फोन असायचा की उज्ज्वल तू चांगलं करतोस, छान असंच कर, आज मला हा भेटायला येणार, पण तू येणार आहेस का? मग मी हो म्हणायचो, काय नाही म्हणायचो. आणि ह्या सगळ्या गोष्टी उद्धवजींना चांगल्या ज्ञात आहेत, असं बाळासाहेबांचं देखील माझ्यावरती अमर्याद प्रेम होतं. बाळासाहेबांचा एक जो स्वभाव मला आवडला ती खिलाडू वृत्ती, स्पष्टवक्ता आणि खिलाडू वृत्ती, ही राजकारणात असणं आवश्यक आहे. जे खरं ते खरं म्हणण्याची ताकद देखील असली पाहिजे, चूक असेल तर चूक म्हणण्याची देखील ताकद राजकारणामध्ये असली पाहिजे, आणि बाळासाहेब नेमकं हेच करत होते. म्हणून तमाम हिंदू मातापित्यांच्या बहिणी बाहूंच्या सगळ्यांच्या हृदयात त्यांचं हिंदू हृदय सम्राट हे स्थान होतं. या स्मृतीला आज अभिवादन करताना ही भावना माझ्या मनात उचंबळून आली, आणि राजकारणात देखील जे माझं नवीन आयुष्य सुरू होईल त्याच्यात मी फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. ठाकरे गटाचे संजय राऊत असे म्हणाले आहेत की भाजपला तिकडे उमेदवार मिळत नव्हता म्हणून त्यांनी उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. संजयजी प्रवक्ते आहेत, प्रवक्त्याला आपल्या पक्षाचं धोरण, पक्षाची लाईन ऑफ ॲक्शन मांडावी लागते, त्यामुळे संजयजी बोलले असतील. बरं, शेवटचा एकच प्रश्न, खासदार झाल्यानंतर काय भूमिका असेल, काय पहिला समोर येणारा काळ तुम्हाला हे दाखवेल माझी भूमिका काय राहील. समाजहित आणि देशहित, देशाची सुरक्षितता मोदीजींच्या नेतृत्वाखाली कशा रीतीने चांगला सुवर्ण बॅलन्स साधता येतो हे मी तमाम जनतेला दाखवून. खूप खूप धन्यवाद सर सामटीशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन अरविंद सामी, सूरज मसूरकर, साम टीव्ही, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.